राम राम शेतकरी मित्रांनो, मी अक्षय वानखेडे आपलं शेतवारी चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 25 मार्च 2023. बघूया काल रात्री उशिरापर्यंत आपल्याकडे आलेल्या अकोटाकुला येथील 5 पावत्या आणि इतर ठिकाणचे काही कापूस बाजारभाव. पण याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं शेतवारी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सर्वात प्रथम बघूया सावनेर नागपूर. किमान दर होते 7,500 रुपये, कमाल दर होते 7,600 रुपये आणि सर्वसन दर होते 7,550 रुपये. बाजार समिती किनवट नांदेड. किमान दर होते 7,000 रुपये, कमाल दर होते 7,300 रुपये आणि सर्वसन दर होते 7,150 रुपये. बाजार समिती राळेगाव यवतमाळ. किमान दर होते 7,400 रुपये, कमाल दर होते 7,775 रुपये आणि सर्वसन दर होते 7,750 रुपये. बाजार समिती देऊळगाव राजा बुलढाणा. किमान दर होते 7,575 रुपये, कमाल दर होते 7,735 रुपये आणि सर्वसन दर होते 7,630 रुपये. बाजार समिती हिंगणघाट. किमान दर होते 7,400 रुपये, कमाल दर होते 7,985 रुपये आणि सर्वसन दर होते 7,620 रुपये. बाजार समिती अकोला बोरगाव मंजू. किमान दर होते 8,000 रुपये, कमाल दर होते 8,100 रुपये आणि सर्वसन दर होते 8,050 रुपये. तर अकोटाकोला येथील काल आलेल्या पहिल्या पावतीमध्ये आपण बघू शकत असाल की 8,180 पावती आपल्याला दिसत आहे. दुसरी पावती 8,205 रुपयाची, तिसरी पावती 8,245 रुपयाची, चौथी पावती अकोटाकोला येथून 8,250 रुपयाची, तर पाचवी पावती 8,355 ची आपल्याकडे काल आली होती. धन्यवाद.